भारतीय सैन्य हा मुद्दा जितका अभिमानाचा आहे तितकाच तो भावनेचा सुद्धा आहे एकाही सैनिकाला अपघात झाल्याची किंवा मृत्यू झाल्याची घटना ऐकली की रडवेलं होतं आणि सोबतच शत्रूबद्दल मनात प्रचंड राग निर्माण होतो दोन हजार एकोणीस सालचा पुलवामाचा भ्याड हल्ला आठवा मी काय म्हणते ते लगेच लक्षात येईल पुलवामाच्या घटनेनंतर बोलताना अनेकांचं म्हणणं होतं की जर भारताकडे ब्लास्ट प्रूफ गाड्या असत्या तर आपल्या चाळीस जवानाचा जीव वाचला असता हीच गरज गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत सुद्धा जाणवली जेव्हा आपले सैनिक पडले त्यावेळी चायनीज सैन्याला जास्त हानी झाली नाही कारण त्यांच्याकडे आर्मर्ड व्हेकल होते भारतीय सैन्यातील हीच कमी टाटा ग्रुप न टिपल्याचं दिसतंय म्हणूनच तर टाटाने अशा हाय लेवल सेक्युरिटीच्या गाड्या तयार करून भारतीय सैन्याकडे पाठवल्या या गाड्यांना क्विक रिॲक्शन फायटिंग व्हेकल्स असं नाव देण्यात आलंय क्विक रिॲक्शन फायटिंग व्हेकल्स पूर्णपणे बुलेटप्रुफ आहेत या गाड्या इतक्या सुरक्षित आहेत की गोळ्या झाडा नाही तर बॉम्बने उडवा आतमध्ये बसलेल्या सैनिकांना धक्का सुद्धा लागणार नाही या व्हेकल्स ची लांबी एकवीस फूट आहे तर रुंदी आहे आठ फूट एकूण चौदा टन वजनाच्या या गाड्या दोन टन वजनाच्या वस्तू वाहून नेऊ शकतात या फायटिंग व्हेकल्सची मुख्य खासियत आहे त्याचं इंजिन दोनशे चाळीस एच च इंजिन याला जोडण्यात आलंय आणि सहा गियर आहेत नॉर्मल चार कॉन्फिगरेशन म्हणजे चार चाकांपैकी दोन चाकांना इंजिनद्वारे पॉवर पुरवली जाते इथं तसं नाही फोर इंटू फोर कॉन्फिगरेशन मध्ये या गाड्या बनवण्यात आल्या म्हणजे गाडीचे चारही चाक इंजिनवर चालतात याचा फायदा असा होतो की युद्ध क्षेत्रातील जमीन खडबडीत ओबडधोबड असते अशा ठिकाणी जर गाडी कुठे खड्ड्यात वगैरे फसली तर इतर पावर फसली चाक गाडीला पॉवर देत फसलेला चाक बाहेर काढते गाडीची जमिनीपासूनची उंची दोनशे पंधरा एम एम असल्यानं ओबडधोबड रस्त्यावरून सुद्धा गाड्या आरामात चालू शकतील रस्त्यात दगड धुंडा असला तरी गाडीच्या बॉडीला फटका बसणार नाही आणि भन्नाट एनर्जीच्या इंजिन मुळे गाडी ऐंशी किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं सुस्साट पळू शकते बॉर्डरवरच्या रस्त्यांमुळे टायर खूप पंक्चर होत असतात हीच बाब लक्षात घेऊन या गाड्यांसाठी रन फ्लॅट टायर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय या टेक्नॉलॉजीमुळे टायर लवकर पंक्चर होत नाही बरं समजा झालंच तर तरी पण जास्त लोड नाहीये टायरच्या साईड वॉल खूप हार्ड करण्यात आलाय ज्यामुळे टायर पंक्चर झालं तरी ते लगेच खाली बसणार नाही गाडी चालत राहील युद्ध क्षेत्रातील जमिनीचा दुसरा फॅक्टर म्हणजे कुठे लँड असतील ना ते काही सांगताच येत नाही गाडी त्याच्यावर गेली की क्षणात होत्याचं नव्हतं होतं मात्र या गाडीला बॉम्ब ने काही होत नाही तर लँड स्फोटानंतर एक समस्या असते स्फोटानंतर विषारी वायू निघतो ज्यामुळे स्फोटातून बचावलेल्या लोकांचा जीव जाऊ शकतो या समस्येसाठी गाडीवरती फिल्टर बसवण्यात आले याने विषारी गॅस फिल्टर होऊन आत जाईल जेणेकरून सैनिकांना याने सुद्धा काहीच होणार नाही गाडीच्या आत काही जाणार नाही मात्र गाडीतून बाहेर फायरिंग करता येते सैनिक जिथे बसतात त्या ठिकाणी दहा फायरिंग पॉइंट देण्यात आले इथून सैनिक शत्रूंवर वार करू शकतात मात्र शत्रूने रिटर्न फायरिंग केली तर आग गोळ्या जाणार नाही कारण गाडीच्या संपूर्ण काचा बुलेटप्रूफ आहे अगदी दहा मीटरच्या अंतरानं जरी गाडीवर गोळीबार करण्यात आला तरी शत्रूची मेहनत वायात समजा आता गाडीच्या छताकडे येऊ गाडीच्या छतावर मशीन गन साठी जागा देण्यात आहे तीनशे साठ डिग्री पर्यंत मशीन गन फिरू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली तर मशीन गनच्या समोरच्या साईडला म्हणजेच गाडीच्या छताच्या पुढच्या भागावर थर्मल कॅमेरा बसवण्यात आलाय हा गाडीचा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे थर्मल कॅमेऱ्यांची खासियत म्हणजे ते फक्त टेम्परेचर कॅप्चर करत असतात माणसाच्या शरीराचं तापमान असतं छत्तीस डिग्री सेल्सिअस म्हणून जिथे कुठे हे तापमान कॅमेरा टिपेल तिथे माणूस आहे असं समजायचं थर्मल कॅमेरा मानवी आकृती ओळखत नसल्यानं तापमान जिथे आढळून येईल तिथे व्हाईट रंगाचा स्पॉट कॅमेरा दाखवेल शत्रू कुठेही कशाचाही आडोसा घेऊन लपू द्या त्याचा काहीच फायदा होणार नाही शिवाय कॅमेऱ्याला नाईट व्हिजन सिस्टम सुद्धा आहे तेव्हा दरवाजे देण्यात आले उद्देश म्हणजे गाडीच्या मागच्या बाजूने सैनिक उतरले तर त्यांना आडोसा मिळेल समोरून होणाऱ्या हल्ल्याला कवर फायरिंग इझी होईल शेवटचा पण महत्वाचा मुद्दा बॉर्डर क्षेत्रावर अनेकदा नेटवर्क प्रॉब्लेम येतात म्हणून कधी अर्जंटमध्ये मदत लागली तरी हेड ऑफिसला संपर्क होऊ शकत नाही याचं सोल्युशन म्हणून अँटेना सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टीम इन्स्टॉल करण्यात आलेत तेव्हा नेटवर्क नसण्याचाही ताण येत नाही अशा या क्विक रिॲक्शन फायटिंग व्हेकल्सची निर्मिती करण्याचा आविष्कार टाटा कंपनीनं केला दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या चार वर्षांच्या काळात केंद्र सरकारनं स्वदेशी संरक्षण उपकरणांच्या निर्मितीला चालना दिल्यानं हे शक्य झाले सोबतच गेल्या चार वर्षांमध्ये परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या डिफेन्स इक्विपमेंटच्या खर्चातही सेहेचाळीस टक्क्यांवरून छत्तीस टक्क्यांपर्यंत घट झाली आहे भारतीय सैन्याला खऱ्या अर्थानं ताकद देणाऱ्या या आर्मर्ड बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी बोलबुलच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका